नमस्कार बालमित्रांनो शौर्यकथेमध्ये आपण पैजेचा विडा प्राणावर बेतला ही कथा पाहूयात बहुधा दररोज कुणा ना कुणा जाशुदाने यावं आणि शिवाजीनं आपला अमुक गड वा मुलूक हडप केला असं सांगावं या गोष्टीचा धसका घेतलेल्या विजापूरच्या आदिलशहानं त्या शिवाजीचं कायमचं पारिपत्य कसं करावं याचा विचार करण्यासाठी खास दरबार भरविला शिवाजीला धरून वा मारून आपल्यापुढं पेश करण्याची ज्याची हिंमत असेल त्याने सिंहासनासमोरच चौथऱ्याखाली तिपाईवर ठेवलेल्या तपकातील पैजेचा विडा उचलावा असेही आव्हान तिथे दिले गेले ते आव्हान स्वीकारायला अफजल खान नावाचा एक शक्तिवान बुद्धिवान पण कपटी सरदार पुढे सरसावला आणि त्याने तो पैजेचा विडा उचलला थोड्याच दिवसात तो प्रचंड सैन्यासह मजल दरमजल करीत व वाटेत लागणाऱ्या देवळातील मूर्ती फोडीत वाईस आला राजगडावर असलेल्या शिवाजी महाराजांना हेरांकडून ही बातमी कळली स्वत महाराज मासाहेब गोमाजी नाईक मोरोपंत पिंगळे निळोपंत नेताजी पालकर आदी प्रमुख मंडळींची गुप्त बैठक भरली कपटी खानाने कितीही आव आणून वाईज बोलावले तरी तिकडे न जाता महाराजांनी त्यालाच जावळीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी भेटीस बोलवावे व सुरक्षिततेचे सर्व उपाय योजूनच त्याला भेटावे असे ठरले त्याप्रमाणे महाराज व त्यांचे सहकारी जावळीच्या किल्ल्यावर गेले महाराज जावळीच्या किल्ल्यावर जाताच खानाचे वकील कृष्णाजी भास्कर त्यांच्याकडे आले व खानाने वाईस त्यांना बोलाविले असल्याचे सांगितले पण महाराज त्यांना म्हणाले कृष्णाजी विजापूरकरांचे गड व मुलू घेऊन आम्ही त्यांचे एवढे अपराध केले आहेत की खानसाहेबांकडे येण्यास आम्हाला शरम व भीतीही वाटते तेव्हा खानसाहेबांनीच मन मोठे करून इकडे यावे व आमचे अपराध पोटात घ्यावे महाराज खरोखरच घाबरले आहेत असा समज होऊन कृष्णाजी भास्कर परत गेले व त्यांच्याबरोबर महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ यांनीही वाईस जाऊन खानाला वर म्हणजे जावळीस येण्याचे महाराजांचे निमंत्रण दिले अखेर महाराजांनी घातलेल्या अटीनुसार खान काही मर्यादेपर्यंत आपले सैन्य घेऊन व त्यापुढे ठरलेली निवडक माणसे घेऊन मेन्यातून जावळीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी उभारलेल्या सुंदर शामियाण्यात जाऊन दाखल झाला अंगातील सदऱ्याखाली चिलखत डोक्यावरच्या मंदिराखाली जिरेटोप हाती बिचवा अशा तयारीने गेलेल्या महाराजांची व खानाची भेट होऊन दोघेही एकमेकांना अलिंगन देऊ लागतात खानाने महाराजांचे मस्तक डाव्या बगलेत आवळून कमरेतल्या कटारीचे पाते त्यांच्या उरी मारले पण आज चिलखत असल्यामुळे महाराज वाचले मात्र खानाच्या लबाडीला उत्तर देण्यासाठी महाराजांनी हातात लपविलेल्या बिचव्याच्या धारदार पात्यांनी खानाचे पोट फाडले खानाने भयंकर आरोळी मारली ती ऐकून कृष्णाजी भास्कर व सय्यद बंडा हे महाराजांना मारायला गेले कृष्णाजी भास्करांना स्वतः महाराजांनी तर सय्यद बंडाला जीवा महालाने ठार केले महाराज विजयी झाले शके पंधराशे एक्क्याऐंशी मार्गशीर्ष शुद्ध षष्टीसह सप्तमी तिथीला गुरुवारी दुपारी हिंदूंचा व त्यांच्या देवदेवतांचा खान ठार झाला महाराजांना मारण्यासाठी उचललेला पैजेचा विडा त्याच्या अंगाशी आला जावळीच्या किल्ल्यानजीक हा प्रताप महाराजांनी केला म्हणून त्याला प्रतापगड हे नाव पडले